हरियाणा में सर अभी ऊपर नीचे हुआ है, पहले कांग्रेस आगे चल रही थी और भाजपा आघाड़ीवर झाले. इलेक्शन कमीशन की वेबसाइट पे जब तक पूरे नतीजे सामने नहीं आते, ये तो आखिरी राउंड तक आगे पीछे चलता है हरियाणा में या और भी. और जहाँ बीजेपी की सत्ता है वहाँ तो चलता रहेगा. कल ही हरियाणा के मुख्यमंत्री नायब सैनी जी ने कहा था ना, आपने सुना होगा, मैंने पूरा बंदोबस्त कर लिया है जीतने का. आपने सुना होगा, अभी क्या बंदोबस्त हम देख लेंगे. लेकिन हरियाणा में लहर है बीजेपी के खिलाफ, मोदी जी के खिलाफ, अमित शाह के खिलाफ एक लहर चल रही है. और वहाँ की जनता इस बार किसी भी हालत में बीजेपी को चुनकर नहीं देगी. अब चुनाव के नतीजे आने शुरू हो गए हैं, रुझान है अभी तक. मुझे विश्वास है हरियाणा में कांग्रेस सरकार बनाएगी, जम्मू कश्मीर में भी कांग्रेस अलायंस नेशनल कॉन्फ्रेंस के साथ सरकार बनाएगी. ये दो प्रमुख राज्य है देश के लिए, खास करके जम्मू कश्मीर. बड़े बड़े बातें करते थे 370 के बारे में, और भी बातें होती थी यहाँ. आखिर वहाँ की जनता ने, कश्मीर की जनता ने मोदी जी को, अमित शाह जी को और उनके बीजेपी को पूरी तरह से बाहर निकाल दिया स्टेट से. इन दो राज्यों के चुनाव के नतीजों के बाद आपको क्या लगता है महाराष्ट्र की राजनीति पर इसका क्या असर होगा? इसे आप कहाँ भी चुनाव लीजिए, मोदी जी, अमित शाह जी और उनकी पार्टी हार जाएगी. आप चुनाव किसी भी स्टेट में लीजिए, आप यूपी में चुनाव लीजिए, मैं तो मानता हूँ गुजरात में लीजिए. मोदी जी का जो एक कृत्रिम जलवा था, हाँ, आर्टिफिशियल, वो ख़त्म हो गया है. उनका मुखौटा उतर गया है बीजेपी का, मेकअप उतर गया है पूरा. राउत साहब, लेकिन स्पेसिफिक सवाल है कि महाराष्ट्र में अभी आप चुनाव होने वाले, अगर हरियाणा के साथ चुनाव होता तो आज महाराष्ट्र के नतीजे भी बीजेपी के खिलाफ जाते. अभी जो चुनाव हो गया महाराष्ट्र में, आप देखिए क्या होता है. हम 175 से 180 तक सीटें महाविकास आघाड़ी जीतेगी. बीजेपी किसी भी हालत में महाराष्ट्र में और झारखंड में हार रही है. लेकिन राउत साहब, महाविकास आघाड़ी का गठबंधन अभी भी सीटों का बंटवारा घोषित नहीं कर रहा है, तो क्या, तो किसने किया बंटवारा? सीटों का जो बंटवारा है हमारे जो सामने है लोग, सरकार, उसने किया. अब उनको जाके सवाल पूछिए ना, हम करेंगे ना, हमारे पास क्या. हम लोकसभा में हमारा गठबंधन हुआ था, हम चुनाव जीत गए. विधानसभा 288 सीटें हैं भाई. अब हरियाणा का नतीजा है, जम्मू कश्मीर का नतीजा है, तो कांग्रेस को थोड़ा टॉनिक मिला है, तो थोड़ा टॉनिक दिखेगा ना चर्चा. तो महाराष्ट्र में कांग्रेस आप पे हावी होगी ऐसा लग रहा है? कल मीटिंग हुई, कोई हावी नहीं होगा. सीटों को बंटवारे एक दूसरे के ऊपर हावी होने का कोई सवाल पैदा नहीं होता. हम सब एक साथ हैं, एक साथ लड़ेंगे. और ये जो तानाशाही है मोदी जी की, उसको महाराष्ट्र से हम उद्ध्वस्त कर देंगे. इशारा किया कि कांग्रेस को टॉनिक मिलेगा, ये दो जगह जो अच्छा है, तो थोड़ा टॉनिक यहाँ महाराष्ट्र में भी दिखेगा, तो उसके संदर्भ में मानता हूँ कि ये टॉनिक महाविकास आघाड़ी को भी मिलेगा. हमारे पास ऑलरेडी टॉनिक है, शिवसेना के पास, हमें टॉनिक की जरूरत नहीं है. हमारा संगठन बहुत मजबूत है, जमीन पर है. तो ये कांग्रेस एक नेशनल पार्टी है, बहुत से स्टेट में चुनाव लड़ती है. जैसे कि मैंने देखा कि पश्चिम बंगाल में भी उपचुनाव में कांग्रेस जीत रही है. नहीं, अच्छी बात है. लेकिन राउत साहब, इस नतीजों के बाद ऐसे दिख रहा है कि महाराष्ट्र में कांग्रेस का मुख्यमंत्री पद पर दावा और मजबूत होगा. ऐसे कोई दावा नहीं करता है मुख्यमंत्री पद पर, और मजबूत होने की भी कोई बात नहीं है. चुनाव होंगे, फिर नतीजे आएंगे, फिर हम बैठेंगे. महाराष्ट्र की जनता क्या चाहती है, किसको चाहती है? राहुल गांधी तो यहाँ नहीं मुख्यमंत्री बनेंगे ना, क्या प्रियंका गांधी जी बनेगी, क्या खड़गे साहब बनेंगे? नहीं, तो हमें मालूम है यहाँ कौन मुख्यमंत्री बनने जा रहा है. सर, हरियाणा मध्ये भाजपला आता इलेक्शन कमिशन वेबसाइट वरती पुढे दाखवत आहे.
बघा चुनाव आयोग म्हणजे निवडणूक आयोग त्याची वेबसाईट ही निवडणूक आयोग म्हणजे काय भाजपाच आहे ना शेवटी काही करू शकतात ते पण पाहू ना अजून निकाल यायचे आहेत बरेचसे निकाल येतील वर खाली होत असतात अजून बरेच राऊंड मोजायचे आहेत पण हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन होईल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. हरियाणाचे मुख्यमंत्री वारंवार वक्तव्य करत होते मात्र तेच आता मोठ्या फरकांनी पिछाडीवर दिसतात. कालच नायब सैनी सांगत होते की मी हरियाणामध्ये निवडणुका जिंकण्याचा संपूर्ण बंदोबस्त केलेला आहे. आज सकाळी हे मुख्यमंत्री आघाडीवर होते आता पिछाडीवर आहेत. तसे तुम्ही जे म्हणताय की आता वेबसाईटवर निवडणूक आयोगाच्या काँग्रेस मागे आहे होऊ द्या पूर्ण निकाल शेवटच्या राऊंडपर्यंत फेरीपर्यंत निकाल लागत राहतील पण मला खात्री आहे की हरियाणाची जनता जी आहे ती स्वाभिमानी जनता आहे महाराष्ट्राप्रमाणे ती जाटलँड आहे लढवय्ये लोक आहेत ते जसे इथे मराठा लढवाई आहे महाराष्ट्राचा मराठी माणूस लढवाई आहे स्वाभिमानी आहे तशी हरियाणाची जनतासुद्धा स्वाभिमानी आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस हरियाणा जम्मूमध्ये पुढे दिसते महाराष्ट्रात त्याच्या सीट वाटपावर काही होणार नाही. कोण एखाद्या राज्यात इथे काय राहुल गांधीजी किंवा प्रियंका गांधीजी येऊन त्यांना मुख्यमंत्री बनायचं नाही आहे. इथे शेवटी काँग्रेसचं स्थानिक नेतृत्व आहे त्यानंतर माननीय शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आम्हाला माहिती आहे जागा वाटप कशाप्रकारे व्हायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं ते पुढे जाईल आणि पुढल्या 2 ते 3 दिवसामध्ये मला असं वाटतं आमच्याकडलं हे जे टास्क आहे जागा वाटपाचं ते पूर्ण होईल. नाही पण राऊत साहेब तुमचं ऐकून तुम्ही म्हणतात की राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी कोणी चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी नसेल तर राज्यात मी असं म्हणालो नाही की त्यांना इथे मुख्यमंत्री ते राष्ट्रीय नेते काँग्रेसकडे असा कोणी चेहरा नाही का त्यांनी जाहीर केलं. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं कोणी तुमच्याकडे चेहरा असेल तर समोर आणा मी पाठिंबा देतो. लोकांच्या मनात संभ्रम नको की या राज्याचं नेतृत्व कोण करेल भविष्यामध्ये हा संभ्रम दूर व्हायचा असेल तर आपण चेहरा जाहीर केला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे किंवा शिवसेनेची भूमिका आहे आणि त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. म्हणजे खांद्यावरती कोणाचं मुंडकं आहे ते लोकांना दिसलं पाहिजे ना. नुसतं धड घेऊन काय चालणार जाणार पुढे समाजामध्ये लोकांमध्ये. राऊसाहेब नाना पटोलेंनी काल म्हटलं की दसऱ्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर होईल. नक्कीच होईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे बहुसंख्य जे आमचे उमेदवार आहेत ते दसऱ्याच्या आधी यादी तयार झालेली असेल आमची. सर कल मीटिंग के बाद नाना पटोले ने कहा कि दशहरा के बाद हम फाइनल करेंगे उससे पहले ही हो जाएगा उससे पहले हो जाएगा. मुख्यमंत्री के चेहरे को लेके आपने कहा कि देखिए मुख्यमंत्री पद की जो चर्चा है ये दिल्ली में होती है. आप मुझे बता सकते हैं कि कांग्रेस का मुख्यमंत्री महाराष्ट्र में तय होगा अगर किसी राज्य में करना है तो वो तो वहाँ दिल्ली में जाना पड़ेगा. उनकी एक सिस्टम है वर्किंग कमिटी है लीडरशिप है हाई कमांड है यहाँ कैसे बात करेगा कोई मुझे बनना या नहीं बनना है. हम लोग है या शरद पवार साहब हमारे पार्टी का जो हाई कमांड है वो महाराष्ट्र में मुंबई में है हम हमारा निर्णय ले सकते हैं. चलो थैंक यू वेरी मच. स्वागत है त्या जिंकतील. प्रिया दत्त या ज्या निवडणूक लढणार असतील वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून तर आम्ही त्यांच्या उमेदवारीचं स्वागत करतो आणि मला पूर्ण खात्री आहे प्रिया दत्त ह्या वेळेला निवडणूक जिंकतील. सर दीपेश मात्रे यांची गैरवापसी झाली होती त्यानंतर आता अशी देखील चर्चा आहे की काही आमदार ज्याप्रमाणे आपले संपर्क मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेत इनकमिंग होईल हे तुम्ही आता भविष्यात पाहाल. दीपेश म्हात्रे कल्याण डोंबिवलीतून आलेले आहेत ते मिंदे गटाबरोबर नाईलाजानं गेले होते. त्याच भागातले कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जे आमचे लोक दहशतीखाली फोडले होते ते सगळे बहुतेक लोक शिवसेनेमध्ये परत येत आहेत. तुम्हाला चित्र दिसेल शरद पवार त्यांना जे सोडून गेलेले आमदार आहेत त्यांनाही परत घेण्याच्या एकूण मनस्थितीत किंवा त्या व्यूहरचनेत दिसतात. अशा वेळेस शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांना पुन्हा या निवडणुकीसाठी काही घरवापसीचे संकेत किंवा तसं तुम्हाला स्वागत होईल का? तुम्ही जो प्रश्न विचारताय त्याचं उत्तर तुम्हाला प्रत्यक्ष कृतीतून दिसेल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.